नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वीच्या निकालाची तारीख जाहीर। अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। व्हिडिओ शॉर्टपर्यंत नेकी बघत राहा, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। करिअरचं गायडन्स देखील तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं। तर बघा, 10वीच्या निकालाची तारीख या ठिकाणी जाहीर झाली आहे। काय तारीख असणार आहे, कधी तुमचा 10वीचा निकाल लागेल, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो। बघा विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, 10वीचा निकाल या दिवशी लागणार। बघा 22 मेचीच बातमी आहे। तर बघा संपूर्ण माहिती काय, राज्यात 12वीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला। या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली, 12वीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली। या परीक्षेत 92.6% मुले आणि 95.49% मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत। तर सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल 97.51% सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 91.95% आहे। दरम्यान हा निकाल लागल्यावर आता 10वीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न विचारला जात होता। याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाचे अपडेट दिलेले। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांनी 10वीचा निकाल कधी लागणार याबाबत प्रश्न विचारला होता। यावेळी केसरकर यांनी 12वीत उत्तीर्ण झालेल्या मुलांचे अभिनंदन करत 10वीचा निकालात अपडेट दिली आहे। ती म्हणजे अशी की 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी दिलेली आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, 12वीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो। ज्या मुलांनी कमी मार्क मिळालेले आहेत ती मुले पुन्हा बसू शकतात। परीक्षा लवकर घेण्याची सूचना देखील देण्यात आल्या आहेत। नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणीही नाराज होऊ नयेत, संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा। तसेच 12वीमध्ये कमी मार्क्स मिळाले आहेत त्यांना देखील पुन्हा परीक्षा देता येणार आहे। साधारण जुलैमध्ये ही परीक्षा होईल, ऑगस्टमध्ये निकाल लागतील। तर बघा मित्रांनो, जर आपण पाहिले तर 10वीचा जो काही निकाल आहे तो 27 मे रोजी या ठिकाणी लागू शकतो, अशी माहिती स्वतः या ठिकाणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे। तर बघा 10वीमध्ये तुम्ही आता या ठिकाणी आहात, 10वीची परीक्षा देत आहात, 10वीची परीक्षा तुम्ही दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, 10वीचा निकाल या ठिकाणी लागणार आहे। तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही 10वीच्या निकालाची वाट पाहतात का? जर 10वीच्या निकालाची वाट पाहत असाल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 10th लिहून पाठवायचं आहे। जसा निकालाची तारीख जाहीर होईल तसे तुम्हाला अपडेट ऑफिशियली प्रोव्हाइड केली जाणार आहे। तर अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।